नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे सायकॅट्रिस्ट आहे. मी डिअडिक्शन स्पेशालिस्ट म्हणजे व्यसनमुक्ती तज्ज्ञ आहे आणि ठाणे इथे सायकॅट्रिस्ट म्हणून काम करते. आज मी तुम्हाला नैराश्य म्हणजे डिप्रेशन याची ट्रीटमेंट काय आहे किंवा काय असू शकते याबद्दल थोडी माहिती देणार आहे. मागल्या एका व्हिडिओमध्ये मी नैराश्य म्हणजे डिप्रेशन याची लक्षणं याबद्दल माहिती दिली होती. आज मी त्याच्या ट्रीटमेंट याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. माणसाच्या रेग्युलर आयुष्यामध्ये स्पीडी लाईफमध्ये स्ट्रेस येणं हे फार स्वाभाविक आहे आणि त्यामुळेच छोट्या मोठ्या कारणाने स्ट्रेस येऊन डिप्रेशन वाढत जात. वेळीच जर आपण हे डिप्रेशन त्याची लक्षणं ओळखली आणि त्याच्यावर प्रॉपर औषधोपचार ट्रीटमेंट घेतली तर त्याची तीव्रता कमी होते आणि डिप्रेशन आटोक्यात येतं. बरेचदा आपण पाहतो की ही जी लक्षणं आहेत ही सुरुवातीला आपल्याला जाणवायला लागतात की काहीतरी वेगळं आपल्यामध्ये होत आहे किंवा काहीतरी आपल्यामध्ये फरक दिसतो आहे. जर आपण ही ओळखली आणि आपल्या रुटीनमध्ये जर काही चेंजेस केले तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. जसं की रेग्युलर एक्सरसाइज करणं, कमीत कमी 45 मिनिट्स रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे. त्यांनी मेंदू पण फ्री राहतो, फ्रेश राहतो आणि शरीर पण फ्रेश राहतो. याचबरोबर हेल्दी डाएट घेणे, जे आवडतं ते न खाता जे गरजेचं आहे जे हेल्दी आहे ते घ्यायला पाहिजे. रोज एक प्रॉपर 6 ते 8 तास कमीत कमी झोप घ्यायला पाहिजे. एक फिक्स शेड्यूल झोपेचं असलं पाहिजे. स्वतःला एंगेज ठेवणे, आपल्याला काही हॉबीज असतात जे आपण आपल्या बिझी शेड्यूलमधनं बिझी लाईफमधनं करू शकत नाही. जर आपल्याला असं वाटत असेल की नाही आपण हे करायला पाहिजे किंवा करायला पाहिजे होतं, अशा गोष्टी तुम्ही सुरू करा. त्यांनी बरंच तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. सोशलाइज करणं, डिप्रेशनची लक्षणं दिसायला लागली किंवा डिप्रेशन वाटलं तर आपण स्वतःला एकट ठेवायचा प्रयत्न करतो, एकटं राहण्याचा प्रयत्न करतो. पण असं न करता जर आपण लोकांशी भेटलो, फ्रेंड्सशी भेटलो, पार्टी समारंभ अटेंड केले तर याच्यातनं आपलं ब्रेन एंगेज राहील, आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतील, आपल्याला फ्रेश वाटेल. संवाद साधा. बरेचदा असं होतं की आपल्या मनात आपण खूप गोष्टी साचवून ठेवतो तर या गोष्टी जर आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीशी, जो व्यक्ती आपल्याला माहिती आहे की आपल्याला मदत करेल किंवा याचं काही सोल्युशन देईल, अशा व्यक्तीशी मन मोकळं बोला. त्यातनं तुम्हाला बहुतेक सोल्युशनही मिळून जात. तर या काही गोष्टी आहेत आणि याचबरोबर जर तुम्हाला असं वाटलं की हे करूनही तीव्रता जाणवते आहे तर सायकॅट्रिस्टची मदत घ्या, सायकॅट्रिस्टची चर्चा करा. अशी बरीच औषधं आहेत ज्यांनी तुमचं डिप्रेशन कमी व्हायला मदतच होईल. लोकांमध्ये, समाजामध्ये अशा बऱ्याच गैरसमजुती आहेत ट्रीटमेंटबद्दल सायकॅट्रीच्या, की यांनी झोप येते, सुस्ती वाढते, माणसाचं डोकं चालत नाही. पण असं काहीही नाही. जर प्रॉपर ट्रीटमेंट, योग्य ती ट्रीटमेंट जर घेतली, व्यवस्थित काळाकरता घेतली तर असं काहीही होत नाही. काही अशा थेरपीज आहेत जसं कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. या बिहेवियर थेरपीज वापरून सुद्धा आपलं डिप्रेशन कमी होऊ शकतं. इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग घेणं, 1-to-1 काउन्सिलिंग सेशन्स ज्याच्यामध्ये आपण काउन्सिलरशी संवाद साधतो, आपले प्रॉब्लेम्स बोलतो, डिस्कस करतो, यांनी आपल्याला फरक होऊ शकतो. जर तीव्रता
वाढत असेल किंवा वाढलेली असेल तर अजून काही ट्रीटमेंट्स दिल्या जातात, जसं RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, या ट्रीटमेंट सुद्धा डिप्रेशन कमी करायला मदत करतात. या उलट या अधिक काही अजून तुम्हाला माहिती हवी असेल किंवा याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9975726836. धन्यवाद.